नमस्कार 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 केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे अटके पार झेंडा पावड बाय टाटा मांजाच्या महाअंतिम सोहळ्यात मी जितेंद्र जोशी सर्व रसिक प्रेक्षकांना मानाचा मुजरा करतो. 50 हूनही जास्त स्पर्धक संघ आणि 14 आठवडे चाललेला हा प्रवास, विविध प्रकारच्या कला इथे सादर झाल्या आणि त्यातूनच एक सांस्कृतिक मंथन झालं. ते मंथन झालं होतं 8 हिरे निवडण्यासाठी आणि ते हिरे आपण निवडलेले आहेत. विविध प्रकारच्या कला इथे सादर झाल्या, त्या आपण अनुभवल्या आहेत, त्याला शाबासकी सुद्धा दिलेली आहे. आज वेळ येऊन ठेपलेली आहे महाअंतिम सोहळ्याची. आजच ठरवला जाणार आहे केसरीसोबत मराठी पाऊल पडते पुढे अटके पार झेंडाचा महाअंतिम विजेता. मंचावर बोलू इच्छितो आजपर्यंत आपली साथ देणाऱ्या आणि आपल्या परीक्षणाने, आपल्या बोलण्याने, आपल्या मताने आणि आपल्या शाबासकीने सगळ्यांचं मनोधैर्य उंचावणाऱ्या आपल्या मान्यवर परीक्षकांना, त्या रत्नपारखींना जोरदार टायांनी स्वागत करूया. मकरंद देशपांडे सर आणि उर्मिला मातोंडकर यांचं. सर, उर्मिलाजी, सर्वप्रथम मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आपल्या महाअंतिम सोहळ्याचं जे मानचिन्ह आहे त्याचं अनावरण करावं. मकरंद सर, उर्मिलाजी, आजपर्यंत तुम्ही हा सगळा प्रवास पाहिला, या संपूर्ण प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतं? अतिशय सुंदर माझ्याकरता हा प्रवास झाला. एकतर परत एकदा महाराष्ट्राचं प्रचंड प्रेम मला मिळालं आणि मला प्रचंड प्रेम महाराष्ट्रावर दाखवता आलं. मला असं वाटतं की मी जे लोक कुठे कुठे गावागावामध्ये आपली कला सादर करत असतात त्यांना आजपर्यंत मंच मिळालेला नसतो आणि त्या लोकांना जेव्हा असा मंच मिळतो तेव्हा काय बाहेर येते ते खरं तर ह्या शोमध्ये आपल्याला सगळ्यांना कळतं. आणि त्यामुळे माझ्यासारख्या व्यक्तीला अनेकानेक आयुष्याचे पैलू आणि कलागुणांचे पैलूसुद्धा आपल्या समोर माझ्यासमोर आले असं मला वाटतं. त्यामुळे परत एकदा अनेकानेक पटीने श्रीमंत झाल्यासारखं वाटतंय. आणि आज खरं तर महासोहळा आहे, सोहळ्याचं सगळीकडे वातावरण दिसतंय मला, आनंदी चेहरे, मजा मजा. पण मला वाटतं दोनच व्यक्तींना धाकधूक आहे, खरं तर 3, त्या तुमच्या समोर आहेत. कारण का खूप कठीण होतं हे 8 लोक निवडणं जे तुमच्या समोर येणार आहेत. अप्रतिम आहेत जे राहिले आमचे काही, तेही अप्रतिम होते. 8 ऐवजी आम्हाला जर 12 करता आले असते तर वी वुड हॅव लव्ड इट. 15 केले असते तर थोडासा बोनस झाला असता. या पर्वातला शेवटचा दिवस आहे, तो साजरा करूया जोरदार टाळ्यांनी या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीची सुरुवात.
अध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि कदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय चतुराय गान प्राणाय गानांतरात्मने सेन ग्रुप माला तुम्ही प्रचंड आवडलेला आहात. मला कधी संधी मिळाली तर तुम्हाला नक्की बोलवणार. थँक यू व्हेरी मच. आज तुम्हाला असा एक चान्स मिळाला की तुम्ही गणेश वंदना, म्हणजे मला वाटत नाही कुठल्याच शोवरती अशा प्रकारची गणेश वंदना कधीही प्रस्तुत झाली असेल. ही कॉन्सेप्टच खूप सुंदर होती आणि तेच या मंचाचं मला वाटतं एक विशेष आकर्षण आहे की कधीही न बघितलेल्या गोष्टी बघायला मिळतात. खूप कौतुक आजच्या ह्या परफॉर्मन्स करता सुद्धा आणि पुढच्या तुमच्या सर्व वाटचालीकरता अनेकानेक शुभेच्छा. थँक्यू. त्यांनी कधी कधी या मंचाचं शेत करून टाकलं तर कधी देवीचं मंदिर केलं. आता ते घेऊन येत आहेत जत्रेतलं बगाड. जोरदार टायांनी स्वागत करूया साताऱ्याच्या दुर्गेश नंदिनी ग्रुपचं. संबळांग भंबळांग वाजतंय रे बगाड देवीचं नाचतंय रे. आईला भेटाया स्वारी निघाली, फिरून डोंगर राऊळी आली, शिनगार कसा साचतोय रे बगाड देवीचं नाचतंय रे. संबळांग भंबळांग वाजतंय रे बगाड देवीचं नाचतंय रे. आई भवानी जगदम्बा
अनादि लहानपणाची ए माझ्या मनाचा अनादि लहानपणाचा माझ्या मनाची अराधी लहानपणाची माझ्या मनाची अराधी लहानपणाची मला तर असं वाटत होतं की आज जागाच नाही मिळणार, म्हणजे हा मंच आणखी थोडा मोठा करावा लागेल की काय असं वाटत होतं. कारण हा महाअंतिम सोहळा सुद्धा मला महाअंतिम सोहळा महाअंतिम सोहळा वाटू लागला तुमच्या या सादरीकरणानंतर. काय आहे ही गोम, काय कुठून येतं हे सगळं? हे जे बगाड केले का नाही, हा आमच्याकडे बगाड जे करतात ते मुळात घाबरतात. पण ह्या जो मुलगा आहे आमचा रणजित, ज्यांनी बगाड केलं आहे, त्यांनी बगाड स्वतः पाहिलं होतं, पण त्याला आम्ही विश्वास दिला हे करायचं आहे. आणि त्यांनी त्या बगाडाप्रमाणे आज म्हणजे काल रात्रीपासून त्यांनी उपवास केलेला, काही खाल्लं नाही आहे. अरे म्हणजे त्या ठिकाणी आमच्या तिथं प्रथा आहे की हे करायचं असतं ना, उपवास करायचं असतं. भैरवनाथाचा आणि कुलदेवता आई तुळजाभवानीचं हे बगाड आहे. आमच्या इथंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात हे साजरं केलं जातं. आणि ह्या आराधी म्हणजे आई तुळजाभवानीचे सगळे उपवासक. आणि आम्हाला असं वाटत होतं की आम्ही आज तुळजापुरातच येऊन डान्स करतो, म्हणजे झीचा झी मराठीचा हा जो रंगमंच आहे तर आम्ही साक्षात आज तुळजाभवानीचा रंगमंच म्हणजे अंगात काय संचारला आम्हाला काही सांगू शकत नाही आणि तो परफॉर्मन्स आज होऊन गेला. वा 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 वा. जसं आपण म्हणतो की चांगला भक्त असेल तर देव जिवंत राहतो, त्या भक्त भक्ताच्या सत्यामुळे, त्याच्या भक्तीमुळे. कलेला जिवंत ठेवण्यासाठी कलाकार हवा खरा, आणि तो संच तुमच्याकडे आहे. थँक्यू व्हेरी मच दुर्गेश. वा उर्मिला. खरं सांगायचं तर
तुम्ही जेव्हा स्टेजवर येता तेव्हा सर म्हणजे तुम्हाला मी सांगू इच्छिते की हा जो मंच असतो त्यातला खरोखरच तो मंच आधी मोठा झाल्यासारखं वाटतो. त्याच्यातली अशी एकही गोष्ट नसते, एक कानाकोपरा नसतो की जो तुम्ही वापरात घेत नाही, ज्याचा तुम्ही विचार करत नाही. खरं सांगायचं तर रंगमंचावरती अतिशय कमी असे लोक असतील की ज्यांना ऑलमोस्ट एखाद्या फिल्मचं चित्रीकरण करताना काय अँगल लागतील त्या ह्याचं भान असेल. मला तुमच्या या परफॉर्मन्सेसमध्ये त्याचं भान असल्यासारखं वाटतं. ते जे काय तुमची कोरिओग्राफी असते, म्हणजे जे तुम्ही स्टेजवरच येता तेव्हा जो सर्क रंगावर काटा येतो ना, मला वाटतं तुमच्या आजपर्यंतच्या इतक्या मोठ्या प्रवासाचा तोच सगळ्यात मोठा एक महत्त्वाचा पॉईंट आहे असं मला म्हणता येईल. आणि त्यामुळे तुमचा हा जो सगळा प्रवासच आहे तो माझ्याकरता खूप विलक्षण आहे. कारण मला वाटतं आर्टिस्ट तेव्हाच मोठे होतात जेव्हा त्यांचा प्रवास तेवढा विलक्षण असतो. त्यामुळे साताऱ्यातनं येऊन आपल्या मनामध्ये आपल्या देवीची आणि आपल्या कलेची इतकी आराधना असणं की ती महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनापर्यंत पोहोचवणं, हे तुम्ही आणि हा प्रवास जे लोक करू शकतात त्यांच्यावर आम्ही काय बोलणार. फारच सुंदर. तर जर गॉंग असते तर खूप गॉंग मिळाले असते. पदकं 10 आहेत, त्या 10 पदकांपैकी किती पदकं आहेत ते टिपून ठेवणार आहेत आणि निकाल मात्र आपल्याला कार्यक्रमाच्या शेवटी कळणार आहे. तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी, महाअंतिम फेरीसाठी आणि सगळ्या आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. अरे आकड मत राणी रकड जाएगी. तुम्हाला सांगतो उर्मिला जी, काय या सिग्नलचा उपयोग आहे काय? कोण काटेकोरपणे याचं पालन करतोय काय? या सिग्नलचं ना तो पुढे पडणाऱ्या मराठी पावलांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे, भारतभरातच नव्हे तर जगभरात आपला ठसा उमटवला अशी अनेक नावं आहेत. मग ते क्रिकेट खेळणारे सचिन तेंडुलकर असोत किंवा विविध राष्ट्रांमधल्या राष्ट्राध्यक्षांना ज्यांचा सल्ला घ्यावा असा वाटतो ते संदीप वासलेकर असोत किंवा जयंत नारळीकर असोत किंवा लता मंगेशकर असोत, अनेक मराठी पावलं जगभरात त्यांनी आटकेपार झेंडा नेला. पण अशा काही नायिका आहेत, मराठी मुली आहेत, ज्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत मराठी नाव मोठं केलं, मराठी माणसाची मान उंचावली. अशाच 3 नायिकांचा प्रवास आपण आज इथे पाहणार आहोत. त्यापैकी पहिली नायिका, ती पटकन आपल्यातून निघून गेली आणि आपल्या मनाला रुखरुख लावून गेली अशी एक अभिनेत्री, संवेदनशील डोळ्यांची, गव्हाळ वर्णाची, सावळीशी स्मिता पाटील, तिला आदरांजली वाहूया. पाय कुणाचं
फुगडी फुगडी झालजी जिम्मा फुगडी झालजी विध्वंसक आणि विधायक अशा दोन्ही प्रकारच्या ऊर्जा असतात. फक्त ती ऊर्जा वापरायची कशी हे योग्य व्यक्तीला योग्य प्रकारे कळलं पाहिजे. रस्त्यावरच्या मस्ती करणाऱ्या मुलांना घेऊन त्यांना एक वेगळा मार्ग दाखवला ज्यांनी, आणि तो प्रवास त्यांच्यासाठीच नव्हे तर आमच्यासाठी, परीक्षकांसाठी, सर्वांसाठी, मायबाप रसिक प्रेक्षकांसाठी सुद्धा सुखकर ठरला, एक नवीन मार्ग दाखवणारा ठरला. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अविनाश धस आणि त्यांच्या विद्यार्थ्यांचं. We'll be right back.
सर मला काहीच नाही, फक्त तुम्हाला मनापासून नमस्कार करायचा आहे. मी मला असं वाटतं सर की बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवभाव तुकोबांनी लिहिले. मला असं वाटतं तुकोबांनी हे पाहिलं असतं तर ते म्हणले असते बोलावा विठ्ठल, खेळावा विठ्ठल. तुम्ही विठ्ठल आज अंगा खांद्यावर खेळवला. वारीत ती मुलं जी हातावर निघाली, पायात छान्स होती आणि तिथपासून किती साधेपणाने त्या दोन शिड्या घेऊन जे काही प्रात्यक्षिक केलेलं आहे, म्हणजे मला तरी मी म्हणू शकतो आज मला विठोबा दिसला. आणि तो प्रत्येकात होता, तो त्या छोट्याशा मुलाच होता, तो त्या मुलीतही होता छोट्याशा. त्याला काही मतभेदच नव्हता, वय नव्हतं, आकार नव्हता. असा हा फारच प्रेमळ अनुभव दिलेला आहे तुम्ही आम्हाला. अविनाश दास तुमचे खरंच म्हणजे खरं मनापासून वाटतं की सर असावे तर असे. धन्यवाद. थँक्यू सर. खरोखर तुम्हाला आम्ही अनेकदा ह्या मंचावर नमस्कार करून झाले, आज साष्टांग नमस्कार तुम्हालाही आणि ह्या सर्व तुमच्या मुलांनाही. खरोखरच एका वाक्यात सांगायचं तर माऊली तुम्हा सगळ्यांना नक्कीच पावली असं म्हणता येईल खरोखर. अरे आकड मत रानी रकड जाएगी. मुख मेरे मोरिया, मेरे मालिक मौला मेरे मोरिया. तुम्हाला सांगतो उर्मिला जी, काय या सिग्नलचा उपयोग आहे काय, कोण काटेकोरपणे याचं पालन करतोय काय, या सिग्नलचं ना तर जेव्हा पहिल्यांदा या कार्यक्रमात आला तेव्हा त्यानं पोलीस भरतीची परीक्षा दिली होती. त्याची खूप मनापासून इच्छा आहे पोलिसात भरती व्हावं. जर कोणी हा कार्यक्रम पाहत असतील, पोलीस महासंचालक किंवा कोणीही, तर त्यांनी कृपया त्याला पोलिसांमध्ये भरती करून घ्यावं अशी विनंती सुद्धा मकरंद सरांनी आणि उर्मिलाजींनी केली होती. निदान या कार्यक्रमात का होईना त्याला पोलीस बनवता यावं यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि ते प्रयत्न आज तुमच्या समोर आम्ही सादर करणार आहोत. येत आहे कोल्हापूरहून ट्रॅफिक पोलीस पद्मराज मखदुम. जोरदार टाळ्या, जोरदार. ए ए चल ना पाटी मग, ए तुला सांगतोय, ए अरे चल ना, अरे इकडे तिकडे काय बघतो, चल सुधरा. अरे ए कॅप वाल्या, एवढा मोठा सिग्नल लावला दिसत नाही रे तुला. आयला लोकांना नुसत्या आता वैताळायला वैताग. अबा मुंबईचा पोलीस आहे, सगळं लक्ष द्यावं लागतंय. याला शिट्ट्या फुकून फुकून वैताग आलाय नुसता, याला किती शिट्ट्या फुकायच्या दिवसभर. काय 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 साहेब, काच आहे दिसतंय मला पण. अरे बाबा हे कसं काय आर पार दिस आलं, रस्ता कुठलं, काच कुठलं, काय कळणं झालंय. समज एखादा स्पीड मध्ये बाईक वाला आला तर काय होणार, केवढ्याला पडेल ते? 250 रुपये. 250? अरे काय काचच बोलत नाही रे, त्या बाईक वाला सांगतोय काय रे, एक काच आहे, दोघ जण नेत आहे, कितीला पडेल. आणि काच काय अशी नेतात, कशी नाही काच दाखवतो, कशी नाही असते. फट फट काठी पकड.
कट आय ला कास नेत आहेत हल आणि बघ ए पुढल्या टायमाला येताना कापड दाखवून आणायचं त्या आईला तोंडावर नाही रे काचोर सांगतेय साहेब डोक्याला ताप नसता सायकल वाढल्या काय 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 सिग्नल लावला दिसत नाही त्यासाठी वेगळा सिग्नल पाहिजे रे काय 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 ते क्रिएट आहे दिसतंय काय गरज आहे काय रे तिघा चौकट लागून न्यायला लागलाय एवढे अडचण येत ना आणि क्रिएट काय असं नाही असतं दाखवत तुम्हाला क्रिएट कसं नाही झालं उचल जरा कळ काय ए सायकल वाल्या सायकल कसं बाण येणार रे सायकल नेते तुम्हाला सांगतो उर्मिलाजी काय या सिग्नलचा उपयोग आहे काय कोण काटेकोरपणे याचं पालन करतोय काय या सिग्नलचा ना पद्मराज आता या स्पर्धेचा भाग नाही आहे महाअंतिम फेरीतल्या सगळ्या स्पर्धकांना शुभेच्छा देण्यासाठी तो आला होता पण या निमित्ताने तुझी एक इच्छा पूर्ण झाली या वेशभूषेत का असेना तू आलास फक्त एकच मला कळलं नाही तू सतत त्यांना का ओरडत होता का उगं ओरडायचं रे पोलिसा झाल्यावर दिवसभर तेच आणि मला या निमित्ताने हेच सांगायचं आहे की आपल्या मुंबई शहरात इतकी रहदारी असते इतकं प्रदूषण असताना सुद्धा मुंबई काय महाराष्ट्रातल्या कुठल्याही शहरात किंवा आपल्या देशभरामध्ये जिथे जिथे म्हणून वाहतूक पोलीस उभे असतात वाहतूक नियंत्रण करत असतात त्यांच्या चेहऱ्यावर नाकावर कुठलाही मास्क नसतो प्रदूषणाच्या आसपास सगळ्यात जास्त ते उभे असतात आणि तरीसुद्धा आपल्याला कधीकधी त्यांचा त्रास होतो अरे हा काय पोलीस बोलतो हा काय लायसन्स मागतो हा काय करतो एकदा आपण या निमित्ताने त्यांची आठवण काढूया आणि इथून पुढे वाहतूक पोलिसांचा योग्य तो सन्मान करूया ही गोष्ट तू दाखवून दिलीस धन्यवाद एकदा वाहतूक पोलिसांसाठी थँक्यू पद्मराज एवढं खड्ड खणायचो त्या बरोबर अशी एक गोटी ठेवायची आणि दुसरी गोटी डायरेक्ट कपाळ उर्मिलाजींना आज मी त्यांचं बालपण परत देणार आहे लाकडी की काठी का ठिपे घोडा घोडे की दुम पॅजू मारा हा थाडा दडा 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 घोडा दुम उठा के दडा लहान मुलांना नेहमीच शिक्षण मिळतं ते आधी घरातून आजीकडून आजोबांकडून जेव्हा गोष्टी ऐकतात तेव्हा काही ना काही शिकायला मिळतं वक्ता दशसहस्त्रेष्णू असं ज्यांच्याबद्दल म्हटलं जातं
ते साहित्य सम्राट आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांची गोष्ट घेऊन येत आहे. अवघी 6 वर्षांची चिमुरडी श्रुती निगडे पुण्याहून येते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. नमस्कार रसिको, प्रसिद्ध साहित्यिक आचार्य अत्रे यांची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे राजूचा बिल. तुम्हाला प्रश्नच पडला असेल की राजू कोण आहे, त्याने कशाला बिल केलं, कोणाला दिलं. चला तर पाहूयात. हा राजू अगदी छोटा होता माझ्यासारखाच, पण खूप मोठा चौकस होता. त्याचे बाबा खूप मोठे डॉक्टर होते. त्यांचा दवाखाना त्यांच्या वाड्यातच होता. हा राजू दररोज सकाळी शाळेत जायचा आणि दुपारी घरी यायचा. घरी आल्यानंतर तो आपल्या आईने केलेलं जेवण जेवायचा. जेवल्यानंतर तो मस्त पैकी झोपायला जायचा. झोप झाली की तो आपा आपला अभ्यास करायचा. इतक्यात त्याचे मित्र यायचे, राजू ए राजू चल 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 खेळायला. आज काय खेळायचं रे आपण? बॅट बॉल खेळू. चला खेळूयात. संध्याकाळ झाली होती. राजू आपल्या बाबांच्या दवाखान्यात गेला. त्यांनी अनेक अनेक पेशंट पाहिले. कुणाला खोकला झालेला असायचा तर कुणाला सर्दी झालेली असायची, तर कुणाचं पोट दुखायचं. असे अनेक अनेक पेशंट त्यांच्या बाबांच्या दवाखान्यात यायचे. त्याचे बाबा त्यांना तपासायचे, औषध द्यायचे आणि ते काहीतरी एका चिठ्ठीवर लिहून द्यायचे. काय बरं ते चिठ्ठीवर लिहून देतात, मग ते पेशंट ती चिठ्ठी घेऊन कंपाउंडर काकांकडे जातात आणि मग कंपाउंडर काका त्यांना पैसे देतात. पेशंट त्यांना पैसे देतात. राजूच्या मनात एक शंका आली की बाबा दररोज त्या चिठ्ठीवर काय लिहून देतात, काय बरं ते लिहून देतात. त्यांनी बाबांनाच विचारलं, बाबा तुम्ही दररोज त्या चिठ्ठीवर काय लिहून देता. मग त्याचे बाबा म्हणाले, अरे बाळा मी त्यांना तपासतो, औषध देतो आणि मग ते मला बिलाप्रमाणे मला पैसे देतात. इतक्यात आईचा निरोप आला, राजू 8 वाजून गेले, तुला सकाळी जायचंय ना शाळेत, चल लवकर. राजू स्वयंपाक घरात गेला. जेवता जेवता त्याच्या मनात एक विचार आला की आपण सुद्धा आईची छोटे मोठे काम करतो, मग त्याचा बिल आपल्याला आईला द्यायलाच पाहिजे ना. आपण कधी द्यायचं तिला? आताच देऊयात. राजू उठला, त्याचं जेवण झालं. जेवल्यानंतर त्यांनी एक कागद घेतला आणि लिहिलं, आई प्रिया आईस राजूचा बिल. शेजारच्या काकूंना वाटीभर साखर नेऊन दिली, बिल 1 रुपया. समोरच्या काकूंना मिरच्या नेऊन दिल्या, बिल 1 रुपया. किंगी काकूंचा आईला स्टूल आणून दिला, बिल 2 रुपये. गिरणीतनाथ आईला दळण आणून दिलं, बिल 3 रुपये. असे अनेक छोटे मोठे काम त्यांनी लिहिले आणि त्याचं बिल झालं 18 रुपये. त्यांनी ती चिठ्ठी आपल्या आईच्या उशीजवळ ठेवली आणि तो झोपायला गेला. रात्रीची सर्व कामं उरकून त्याची आई झोपायला आली, पण झोपायच्या आधी तिचं लक्ष त्या चिठ्ठीकडे गेलं. तिने ती चिठ्ठी घेतली आणि वाचू लागली. वाचता वाचता ती हसू लागली. तिने तो कागद ठेवला आणि तिने सुद्धा एक कागद घेतला आणि लिहू लागली, प्रिय राजूस
अनेक अनेक आशीर्वाद आईचा बिल तुला मी जन्म दिला बिल शून्य तुझ्या आजारपणात तुला औषध पाणी करून दिलं बिल शून्य तुझी शाळा कपडे अभ्यास याच्यासाठी कष्ट घेतलं बिल शून्य असे अनेक अनेक छोटे मोठे काम तिने लिहून तिचा बिल झालं फक्त शून्य तिने ती चिठ्ठी राजूच्या उशीजवळ ठेवली आणि झोपायला गेली सकाळ झाली होती राजू उठला उठल्यानंतर त्याचं लक्ष त्या चिठ्ठीकडे गेलं त्याने ती चिठ्ठी घेतली आणि वाचू लागला वाचता वाचता त्याचे डोळे भरून आले त्याला आईच्या कामाची जाणीव झाली त्याला वाटले की आपण किती लहान आहोत आणि आपली आई किती मान आहे तो रडू लागला तो आईकडे जात होता त्याची आई त्याच्यासाठी दूध गरम करत होती त्याने आईला मिठी मारली आणि म्हणाला आई आई मला क्षमा कर आई म्हणूनच म्हणतात स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी की मला एक प्रश्न विचारायचा परमेश्वराने आईला का पृथ्वी लोकवर पाठवलं देव काही पृथ्वी लोकवर सारखं येऊ नाही शकत म्हणून त्याने आईला निर्माण केलं आणि हो श्रीरामाने सुद्धा रामायणात वचन दिलं होतं अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी धन्यवाद आणि आता आपण आपल्या परीक्षकांना विचारूयात की ही इतकी सुंदर गोष्ट तुम्हाला कशी वाटली उर्मिलाजी श्रुती खरंच तुझं खूप 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 अभिनंदन आणि खूप खूप शाबासकी तुला की तू फक्त 6 वर्षाची आहेस आणि मला पण खरंच असं वाटतं की आई का असते दुनियेत त्याचे अनेक कदाचित कारण थिअरीज असतील पण माझी पण आवडती थिअरी हीच आहे की देव खूप 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 बिझी असतो त्यामुळे तो नेहमी जगामध्ये प्रत्येकाला एक आई देतो कारण त्याची तिची जागा कोणीच घेऊ शकत नाही त्यामुळे इथे बसून मी माझ्या आईला आणि सर्व आयांना अनेक अनेक नमस्कार करते आणि तुला अनेक अनेक तुझं अभिनंदन करते कारण परत एकदा आज तू अतिशय सुंदर गोष्ट अतिशय गोड 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 पद्धतीने सांगितलीस त्यामुळे त्याच्याकरता इथूनच तुला आणि आपले इतके मोठे मकरंद सर आहेत ना ते तुझी गोष्ट ऐकत असताना जितू श्रुती जेव्हा एखादी गोष्ट सांगते तेव्हा ती खरी होऊन जाते म्हणजे मला असं वाटतं की तुझी सी डी निघावी तुझ्या परफॉर्मन्सची आणि ती लोकांनी ऐकावी हा सोहळा इथे आज संपणार आहे त्यामुळे शेवटची गोष्ट ऐकली आम्ही या सोहळ्यात पण खरंच तुझ्या खूप गोष्टी ऐकायच्या आहेत मला तेव्हा प्लीज हिची कोणीतरी सी डी काढा थँक्यू व्हेरी मच तर या निमित्ताने आपण एक गोष्ट करून टाकूया की ज्यांना ज्यांना असं वाटतंय की आपण आपल्या आईला कधीतरी बोलता बोलता एखादं बिल देऊन टाकतो तर तिची आपण माफी मागायला हरकत नाही आय एम सॉरी असं म्हणायला हरकत नाही तर माझी आई इथेच बसलेली आहे तर मी जर तुला कधी असं कुठलं बिल दिलं असेल तर आय एम सॉरी असं मला तुला सांगायचं मनापासून एकदा जोरदार टाळ्या श्रुती साहेब
चाखरास वाऱ्यावर वाहण्यास देत जाई पंख मधली सुट्टी. घोरातून ये समोर दडलेले एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी. या मंचावर जरी एकमेकांशी स्पर्धा करत असलेले संघ असले तरी मागे जेव्हा ते भेटत असायचे तेव्हा त्यांच्यात मैत्रीच पाहायला मिळाली. इतकंच नव्हे तर या स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर सुद्धा आजच्या आपल्या महाअंतिम फेरीच्या 8 स्पर्धक संघांना शुभेच्छा देण्यासाठी पुन्हा एकदा एकमेकांची कला एकमेकांना शिकवून एक कॉम्बी ॲक्ट घेऊन येत आहेत आपल्या समोर. औरंगाबाद रोप्स कीपर्स आणि इनसेन ग्रुप, जोरदार टायांनी आपण त्यांचं स्वागत करूया. महाराष्ट्रभर लोक दोरींच्या उड्या मारतील बरं का, एवढ्या सुंदर आहे त्या. अप स्किप जंप. Easy now, no need fi go down. Rock that, run that, this how we frown. Easy now, no need fi go down. Easy now, no need fi go down. Rock that, run that, this how we frown. जेव्हा आलात तेव्हा मकरांचं असं म्हणणं होतं हे इन्सेनच आहेत यार, पण आता आय एम सॉरी, पण मला तुम्हाला वन्स मोर वगैरे म्हणावं असं नाही वाटत आहे. ह्याचं कारण असं आहे की मला असं वाटतं अभी तो तुम्हारी पिक्चर बहुत बाकी है. फार सुंदर, फारच सुंदर. ऑन दॅट थॉट आम्हाला उठावंच लागेल.
some MC rhyme, so I said this rhyme I'm about to say. The rhyme was deafening and it went this way. Took a test to become an MC. Teacher Run said to come and rhyme with me. So I climbed inside of Larry's Cadillac. The county drove off and we never came back. The car we rode in was a car called rap. That's the way it is and it's like that. I gotta give props to all hip hop, and I'm gonna keep rhyming till the day I drop. काय औरंगाबाद रोप स्कीपर्स आणि इन्सेन ग्रुप नाला सोपारा हा सर म्हणजे हा काय हे आपलं मला दुर्दैव म्हणावं सुदैव म्हणावं की हा स्पर्धेतला भाग नाही आहे स्पर्धेच्या व्यतिरिक्त पण मला वाटतं स्पर्धक मित्रांना ह्यापेक्षा जास्त चांगल्या शुभेच्छा काय असतील सर हा एकच मंच असा आहे जिथे असे इतके दोन टॅलेंटेड ग्रुप्स एकत्र येऊन युवा शक्ती काय असू शकते ह्याचे ह्याच्यापेक्षा बेटर उदाहरण होऊ शकत नाही आणि आज तुम्ही इथे येऊन परत एकदा दाखवून दिले की व्हॉट रॉक स्टार्स बोथ यू ग्रुप आर आम्ही आज तुम्हाला कंटेस्टंट म्हणून मिस करतोय पण आज आम्ही तुम्ही इथे येऊन आमच्या डोळ्याचं पारण फिटलं एकदम मजा आली चला आपण आता याचा स्पर्धेत समावेश नाही पण तरी किती पदकं द्याल तुम्ही मकरन सर किती गॉंग त्यांनी दिले ना गॉंग ऑलरेडी स्टेजवरती काय गॉंग होता नजाकत वाला होता नजाकत परत एकदा नजाकत एक गॉंग आज गॉंग जिवंत झाला याचा आनंद झाला ते आले की कुणालाही योगासन करायला भाग पाडतात मग त्यांच्या आवडीतून देव सुटत नाही सुपरमॅनही सुटत नाही आणि म्हणूनच ते आता परग्रहवासियांना घेऊन येत आहेत इचलकरंजीचे सुहास पवळे आणि सहकारी योगासन करणार आहेत जोरदार आणि स्वागत करू
धरती से गगन का, आज धरती से गगन का, फूलों से चमन का, घटाओं से पवन का हो रहा मिलन। जादू 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 अब कोई नहीं है निराशा। मैं तो बोलूंगा, मैं इतना अच्छा किया ना तुम लोगों ने, मैं बोलूंगा। तू कौन होता है? ओम प्रकाश वरदाई। हा तू होतास या एक्ट मध्ये? तू तोच होतास जो तू आहेस, हे सगळे वेगळे आहेत ना। तुला नाही वाटलं मेकअप करावा असा? म्हणजे असं असं व्हावं असं तुला नाही वाटलं? मला एलियन व्हायला ना, जास्त फिरायला, वरती चढायला, खाली उतरायला लागते ना, म्हणून जरा इकडे तिकडे बसून छान करायला, असं जादू असं असं बसून खाली करायला सांगितलेलं। सर्वप्रथम तर आपल्या आज मेकअप डिपार्टमेंटला जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। अप्रतिम परफॉर्मन्स, सुंदर प्रस्तुती आणि खूप मजा आली बघायला। थँक यू सो मच। आमच्या बरोबर जास्त सामना करायचा नाही, नाही तर प्रहारच करीन मग। गजमुख मेरे मोरिया, मेरे मालिक मौला मेरे मोरिया। डिंक चिका
चिका ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका फू बाई फू फू बाई फू फू बाई बाई फू 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 बाई फू ऐका फू फू काय चाललं काय तुमचा काय फालतूगिरी चालवली हे तेच करताय तुम्ही काहीतरी वेगळं करा ना काय कुठं आलो तुम्ही हो कुठं आला बोला नको कोकणातलो फार मोठो कलावंत आहे मी कोकणातला विश्वासघात केलेला तुम्ही काय केलं काय ते सांगा ना माका एक सांगा हो तुमचं मराठी पाऊल पडते पुढे हो कार्यक्रम सुरू झालो सुरू नाही संपत आला अरे माझ्या आधी कसा काय संपत आला अरे अरे संपत आला म्हणजे फिनिश ग्रँड फिनाले आज मग त्याच सांगतय ह्या कार्यक्रमाच्या ऑडिशन साठी तुम्ही माका बोलवलात आणि मी फाट्यावर काय फालतू विनोद करू नका हा चांगला कार्यक्रम आहे हे लहान मुलं बसले त्यांचे पालक बसलेत हा कार्यक्रम अख्ख्या महाराष्ट्रात दिसणार आहे मग दिसणे ना अख्ख्या महाराष्ट्रात मी खरं तर बोलतोय तुम्ही माका ऑडिशनला बोलवलात आणि मी शेडूंग फाट्यावर शेडूंग फाट्या तिकडे काय करत होतो तुम्ही अहो तेच तुम्ही बोर्ड नाही लावलास काय असं बोर्ड लावलात इथे ऑडिशन चालू आहे हो त्याच्या बाजू कसं बाण लावलास हो बाण तर टोकत होत मुंबईकडे अरे म्हणजे मुंबईत ऑडिशन असणार ना मग त्या माका काय मी काय मूर्ख नाही मग मी तोच विचार करू लागलाय की आता मुंबईत जायचं म्हणजे किती वेळ लागतलो आणि पटकन वळलंय तितक्यात बोर्ड हल्लो आणि बाणाचा टॉक असा खाली इला मी म्हटलं अचानक झीवाल्यानी निर्णय बदलल्याने वाटता आता झीवाले जर हैसर शेडूंग फाट्यावरती ऑडिशन घेतले तर मी मुंबईत किती जा अरे असं काही नसतं रे अरे बाणाचं डोळा आकाशामध्ये असतं तर तू काय जीव दिला असतात या जीवच्या लोकांसाठी अबे या जीच्या लोकांसाठी नाही नाही एवढा जीव वर आला तुझा एवढा जीव वर आला तुझा म्हणजे एवढं मोठं कलाकंद मी एवढं मोठं कलाकार आहे माझ्या तुम्ही असं केलं अरे काय सारखं सारखं ते या इथे काय काय चालतं तुम्हाला माहितीये का काय चालतं अरे बाग इथे मलखांब चालतो बरं रोप मलखांब चालतो सोडून सांस्कृतिक नृत्य होतात वेस्टर्न नृत्य होतात इथे बॅलन्सिंगचे असे खेळ सादर होतात इथे खेळांवरचे झोपतात वरन मोटरसायकल जाते काय सांगता फरशा फोडतात फारशी माहिती नसेल तुलाची सोडून द्या माझ्या समोर इलेल्या भल्या भल्यांचो फाडशा पाडतोय कोकणातलो माणूस आहे मी काका मर्दानी खेळ येतात तुमका येतात मर्दानी खेळ तोंडावर मिशी नाही मर्दासारखे म्हणजे मर्दानी खेळ ओ मिशीत आणि मर्दानी खेळाचा काय संबंध अरे कसले खेळ खेळतात ते सांगा ना तुमका सांगताय मी असं मैदानात मांडी घालून बसलोय ना कोणाची टाप नाही माझ्या समोर येऊची मैदानात मांडी घालून असा कुठला मर्दानी खेळ आला तीन पत्ते हा मर्दानी खेळ हा खेळ बायका खेळतात पुरुष खेळतात म्हणून तो मर्दानी खेळ आहे बरं झालं तुम्ही फाट्यावरच होतात तुमका क्वायबा माहित क्वायबा नाही भो अहो क्वायबा क्वायबा उलट म्हणा बायको ते माहिती आहे नको ता सांगा नको क्वायबा क्वायबा गोट्यांमधलो प्रकार हा क्वायबा बोलू नको अरे काय ते सांग नक्की अहो क्वायबा हो सुद्धा मैदानी खेळा अच्छा म्हणजे कसं समजा ह्या मैदानात तर बाजू का ह्या असं मैदान बघायचा आणि बरोबर मध्यभागी ना असं खड्डो खाणायचो म्हणजे या नितीन देसाईने आणि झी मराठीने हा एवढा मोठा सेट उभा केला आणि तुम्ही तिथे खड्डे खोदणार नॉनसेन्स माझ्या मनात इल्यानंतर मी खयो खड्डो खणतोय आणि कोणाकडे हात टाकतोय मध्ये बोलायचं नाही एवढं खड्डो खाणायचो एवढा म्हणजे असं एवढं खड्डो खाणायचो तर बरोबर अशी एक गोटी ठेवायची आणि दुसरी गोटी डायरेक्ट कपाळात कपाळाला लावायची डायरेक्ट अशी गोटी धरायची नेम धरायची आणि डायरेक्ट असे फुटली नाही मेजरमेंट घेतोय ना सटाक अशी गोटी फोडायची तुम्हाला माहितीये आमचा मखदूम आहे ना एकावर एक बाटली ठेवून असा बॅलन्स करतो येते का तुम्हाला काय कसला तुमच्या मखदूमचा काय सांगतात एकावर एक ठेवून दोन बाटल्या बॅलन्सिंग करता आपण एकावर एक ठेवून पाच बाटल्या घेऊन बॅलन्सिंग करता या बॅलन्सिंग तुम्ही टाळे देत मग बरोबर कोणाकच कळणार नाही त्या बॅलन्सिंग माका पण कळणार नाही बरं झालं तू फाट्यावरच होतात काय बरं तुला हे नृत्य वगैरे नृत्य लोकनृत्य लोकनृत्य करतात तुला काय येतं का नाही आम्ही लोकनृत्य करतो तुम्ही लोकनृत्य करता कुठलं नृत्य करता अहो तसं नाही फोक डान्स फोक डान्स अच्छा लोकनृत्य म्हणजे तुम्ही खयच्या प्रांताचं नाव घ्या आपण डान्स करून दाखवतो एक मिनिट मी प्रांत करतो जरा आपलं हे प्रयत्न करतो कोकणातला
कोकणाचं खायला गाणं तुम्ही म्हणा मी ना म्हणजे कोकणाचं गाणं म्हणजे फेमस गाणं कुठलं असं उभ्या राहायचा गण्या धावरे मला पावरे गण्या धावरे मना पावरे तुझ्या प्रेमाचे किती गुण गावरे गण्या धावरे मना पावरे तुझ्या प्रेमाचे किती गुण गावरे तू दचन कमाला धावरे वा वा दहा पदक दहा पदक आता खयच्याही प्रांताचं नाव घ्या पत्कर पत्क बघा तुम्ही आता सांगा साऊथ इंडियन साऊथ इंडियन ट्रा 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 नाकमुका 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 ट्रा 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 नाकमुका नाकमुका अरे परत तेच करताय तुम्ही वॉशरूम बदललाय ना नृत्यावर निष्ठा बरं झालं तुम्ही फाट्यावर होता बरं आता दुसऱ्या खायचा सांगा तुम्ही पद का होईल गुजराती गुजराती म्हणजे आपल्या एका हाताने परत तेच करताय तुम्ही कॉस्ट्युम बदललाय ना पण निष्ठा कायम निष्ठा कायम तुमका सांगा मी वेस्टर्न पण सॉलिड करतोय उपयोग काय म्हणजे वेस्टर्न फक्त बदलणार तुम्ही जास्त बोलायचं नाही मी स्वाभिमानी कोकणी माणूस आहे स्वाभिमान मराठी पाऊल पडते पुढे म्हणजे माका जर घेतलाच ना तुम्ही माझ्यासारख्या माणसाक हो कार्यक्रम खायच्या खाय जायत कुठल्या कुठे गेला असता कोणीही बघितलं नसता बरं झालं तुम्ही फाट्यावरच होता ते तुम्ही जास्त बोला नका तुम्ही माका ह्यो डान्स आयटम होय ग्रँड फिनाले करून देऊकच होयो माझा अधिकार पण मी कोकणी आमच्या उर्मिला मातोंडकर बाई कोकणी होय का आम्ही दोघाय मालवणी मकरंद देशपांडे मालवणी खातात मी बघलं त्यांना पण ते पण आमचे भाऊ आहेत मकरंद देशपांडे सुनील तावडे दे दे आमचा डे आहे आता असं म्हणता नाही नाही तुम्ही काय करून माका देऊ का तुमच्यावर बोलण्यात काय पॉइंट नाही माका एक सांगा तुमचे निवेदक खय निवेदक जितेंद्र जोशी साहेब ते असतील त्याचं काय तुम्हाला माझे मित्र ते मग काय झालं त्याचं त्यांना बोलवत आपण माका बोलायचा नाही त्यांना वेळ नाही वेळ आहे त्यांना तुझ्या आज त्यांना वेळ नाही त्यांना खरंच वेळ नाही नो प्रॉब्लेम मी निवेदन करते तुम्ही जोशी जितेंद्र जोशी लवकर या हे नाहीतर फरशा पडतील कार्यक्रमाचा जोशी आले आता बघा कोण आपण मी मी कोकणातलं फार मोठ कलावंत आहे तुम्ही कोकणातल्या आधी मला आधी सिद्ध करा कोकणातल्या सुपुत्राचा तुम्हाला काही काही करता येतं का कोकणातला सुपुत्र कोण आम्हाला करून दाखवा इथे आमच्या बरोबर जास्त सामना करायचा नाही नाही तर प्रहारच करीन मग कोकणामध्ये आंबोळ्या करतात घावणे करतात त्यात थोडा कांदा टाकला की त्याचा उत्तप्पा होतो पण हे कोकणी लोकांना कळलेलं नाहीये पण मी हे सांगू देणार नाही कळलं काय वा 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 मला खरंच म्हणजे खात्री पडली की तुम्हाला पण हे कोकणातल्यामुळे एकदा जोरदार टाळे काय झाले काय झाले बरं का की तुम्ही जरा चुकलात तुम्हाला जायचं होतं वेगळीकडे तुम्ही आलात वेगळीकडे हा म्हणजे वेगळ्या मुलीकडे जायचं होतं तुम्ही वेगळ्या मुलीकडे आलात म्हणजे काय मुली नाही नाही मी मुलीकडे नाही म्हणजे हा कार्यक्रम निराळा आहे तुम्ही वेगळ्या बाईकडे जायला पाहिजे बाई बाईकडे म्हणजे वेगळ्या बाईकडे बाईकडे म्हटल्यानंतर आता बाई ज्या कार्यक्रमात बाई असेल त्या कार्यक्रमात सुनील तावडे हवे असं अशी एक परंपरा आहे तर त्यामुळे मला असं म्हणायचं होतं की तुम्ही फूकडे जा फू बाई हो फुबाई फू आहे फुबाई फू परत सुरू होत परत सुरू होत सुरू होत सोमवार मंगळवार परत सुरू होत सोमवार मंगळवार 9:30 आता सुरू होणार आहे तुम्ही तिकडे जा तिकडे जा आमका थंय चान्स मिळतो काय चान्स मिळतो आयुष्यात तुमका सांगतोय फुबाई फू चालू होता ना माका भयंकर आवडा मी सगळे चॅनल बंद करी आणि फक्त झी टीव्ही बघाय नमस्कार मी सुनील तावडे नमस्कार मी दिगंबर नाईक मी जितेंद्र जोशी तर उद्यापासून झी मराठीवर रात्री 9:30 फू बाय फू परत सादर होणार आहे आतापर्यंत तुम्ही आमच्या 3 पर्वांना एवढा भरघोस प्रतिसाद दिला तसा या 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 पर्वालाही द्याल असं तू एकटाच करणार दोघांचं स्किट आहे त्यामुळे या पर्वाला पण तुम्ही भरभरून असा प्रतिसाद द्याल अशी आमची आशा आशा कशाला माझी तर खात्री त्यांचा ग्रुप जेव्हा मागच्या फेरीत आला होता अगदी अखेरच्या क्षणी निकालाच्या वेळी जेव्हा मी त्यांना विचारलं की काय वाटतं तुम्हाला तुम्ही पुढे गेलेला असाल की नाही महाअंतिम फेरी त्यावेळेला ते म्हणले की आमच्या नावामध्ये साईनाथ आहे त्यामुळे आम्ही पुढे जाणारच साईनाथ ग्रुप येतोय सुरतून जोरदार टायने स्वागत करूया
देवा श्री गणेश 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 ज्वाला सी चलती है आंखों में जिसके भी दिल में
वा या अगदी म्हणजे कपडे वाळत घालावे तसं त्या मुलाला ते उचलून चाललेलं होतं. अगदी मला वाटलं की आता एकदाच झटकतो पण आहे. मग मला असं वाटलं की सुकवेल पण मग एका मला दोरी काय करायचं बाकी ठेवलंयस. राहिलं बरंच बाकी. काय राहिलं मग एक मिनिट आपण ऐकूच आता काय काय राहिलं आहेत बरं सांगा की आम्हाला प्लीज सांगा. काय नाही डोक्यावर उभं करायचं त्यांना आणखी त्याला डोक्यावर उभं करायचं होतं. उलट 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 डोक्यावर म्हणजे किती खाली म्हणजे वरती तो पण खाली किती माणसं खाली एकच एकच डोक्यावर. तुम्हाला असं बघायला आवडेल अँकर परीक्षक दोघेही बाबा हेही करूयात म्हणजे तिकडे त्यांना तेही करू शकता असो. उर्मिलाजी प्लीज तुम्ही बोला. साईनाथ ग्रुप तुम्ही सगळे खूप हार्डवर्किंग आहात आणि त्यामुळे तुम्ही ह्या मंचावरती असे अनेक लोक होते की ज्यांनी अशा प्रकारची प्रात्यक्षिकं केली सादर पण त्यांनाही मागे टाकून आज इथपर्यंत पोहोचलात. तुमच्यात काहीतरी आहे वेगळं पण त्याच्याकरता खूप खूप अभिनंदन. थँक्यू मॅम. मकरंदजी आणि उर्मिलाजी पदकं टिपून ठेवणार आहेत आणि आपल्याला निकाल जो आहे तो सरतेशेवटी कळणार आहे. पण तुम्ही तुमचा प्रवास या निमित्ताने पहिल्या फेरीपासून आजपर्यंतचा झाला आणि त्या प्रवासासोबत मराठी पाऊल पडते पुढेच्या मंचावर या प्रवासासोबत आणखी एक आयुष्याचा प्रवास सुद्धा तुमच्या दोघांचा जोडला गेला ही आठवण कधीही न विसरण्यासारखी आहे. तुम्हाला अनेक अनेक शुभेच्छा. आम्ही नाही विसरू शकत. थँक्यू. Wasn't that fun? Let's try something else. Goli maar bheje mein It's down! Bheja shori karta hai Urmila jinnah aaj midan sa balpan parat dena re Lakdi ki kaathi ka Thi pe ghoda ghode ki dum Paju maara thada Dada 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 ghoda dum Utha ke dada Maraa